जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणेच्या वतीने चौथ्या आदर्शमाता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मानाजीनगर नरे येथील जाधवर संकुलातील सभागृहात करण्यात आले होते. यंदाचा आदर्शमाता पुरस्कार खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री रत्नाबाई शेट्टी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मोहोळ, पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई इप्पर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, ज्ञानोबा इप्पर, प्रकाश मोहोळ, सौरभ शेट्टी, कार्यक्रमाचे आयोजक आणि संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात येतो. राजकारणात सन 1990 काळात हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्याच महिला होत्या. राजकारणात महिलांचा आकडा अतिशय नगण्य होता. सन 1992 शरद पवार हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महिलांसाठी 30% आरक्षण सुरू केले. यामुळेच माझी देखील राजकीय वाटचाल चालू झाली. राजकारणात आल्यानंतर महिलांना समाजासाठी काम करायला व्यासपीठ मिळू शकते असे मत प्रमुख पाहुणा ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी व्यक्त करून त्यापुढे म्हणाल्या, आदर्शमाता पुरस्कार हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे. इतिहास पाहिला तर स्त्री ही फक्त चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित होती. नंतर महिला शिकल्या. महिलांसाठी प्रत्येक क्षेत्रात आरक्षण सुरू झाले. प्रत्येक क्षेत्राबरोबर राजकारणात महिलांचे स्थान दिसू लागले. खऱ्या अर्थाने समाजाची मानसिकता बदलण्याचे काम महिला करू शकतात असेही त्यांनी सांगितले. आपण 50% स्वतःला मानतो की या समाजात आम्ही 50% आहोत. इतिहास पाहिला तर महिलांना बाजूलाच ठेवलं गेलं होतं. तुम्ही स्वातंत्र्य चळवळीनंतर बघा, महिलांकडे बघायचा दृष्टिकोन शासनाचा काय असायचा, चांगला आहे, बदलत गेला तो. पंचवार्षिक योजना ज्या 5-year plan असायच्या त्याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की महिलांकडे बघण्याचा पहिला दृष्टिकोन काय असायचा, तर वेलफेअर, म्हणजे ती चूल आणि मूल करते ना, बघू दे तिला, आपण तिला तिथं व्यवस्थित बघू, अशा पद्धतीने तो अप्रोच होता. 1972-75 सालामध्ये आल्यानंतर असं दिसलं की महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेलफेअर वरनं डेव्हलपमेंटकडे बदलला. म्हणजे थोडक्यात, महिला शिकल्या पाहिजेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, त्यांनी बाहेर पडलं पाहिजे, काम केलं पाहिजे, ह्या पद्धतीचा अप्रोच झाला. 1990 आसपास जर पाहिलं तर तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल की महिलांसाठी सगळीकडे आरक्षण व्हायला लागली. राजकारणात हा एका हाताच्या बोटावर मोजण्यावरच्या महिला राजकारणात होत्या. कधी कधी महानगरपालिकेत एकही महिला नव्हती. तुम्ही राज्यसभेत किंवा लोकसभेत किंवा इव्हन स्टेट पार्लमेंट स्टेट लेजिस्लेचर मध्ये आकडा बघा, अतिशय नगण्य असा आकडा होता. पण 1992 आणि त्याआधी 1990 मध्ये ज्याला पवार साहेब
मुख्यमंत्री होते या राज्याचे, त्यावेळेला त्यांनी 30% महिलांसाठी रिझर्वेशन सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केलं. मी त्याचाच एक प्रोडक्ट आहे. मी सुद्धा कधी मला वाटलं नव्हतं, ध्यानी मनी नाही, स्वप्नात देखील नव्हतं की आपण राजकारणात येऊ. पण राजकारणात आल्यावर एक सोशल प्लॅटफॉर्म मिळू शकतो आणि स्काय इज द लिमिट. तुम्ही कितीही काम केलं तरी ते कमीच आहे ह्या भावनेने आपल्याला काम करायला मिळतं. आणि म्हणून महिलांचा हा वेगवेगळा प्रवास आपण बघितला तर आज महिलांकडे बघण्याची भूमिका जी आहे की महिला ह्या एजंट्स ऑफ चेंज आहेत. जर खऱ्या अर्थाने समाज बदलायचा असेल, समाजाचं मानसिकता बदलायची असेल, तर हे महिला काम करू शकते. आणि म्हणून मी असं समजते की स्त्री शक्तीचा सन्मान आज ह्या ठिकाणी होतोय. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाची जबाबदारी एक माता म्हणून असते, आई म्हणून असते. आणि ह्या मातांना, ह्या आयांना एक पवित्र भूमिकेला अभिवादन करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो मंच किप्पर म्हणाले, मी आजही कोणत्या मोठ्या संकटात असतो तेव्हा आम्हाला पहिल्यांदा आईची आठवण येते. ते संकट ती दूर करू शकते का हे माहीत नसते, पण त्या संकटाला सामोरे जाण्याचे बळ आणि ताकद मला तिच्याकडून मिळते. ज्याला आई वडिलांचे आशीर्वाद लाभतात जगात त्यापेक्षा मोठे व्यक्ती नाही, असेही त्यांनी सांगितले. पुरस्काराला उत्तर देताना रत्नाबाई शेट्टी म्हणाल्या, मी 9 मुलांची आई आहे. मी मुलांना वाढवले, शिकवले, मोठे केले. मूल आईच्या काळजाचा तुकडा असतो, त्यामुळे आईला कधी दुखवायचे नसते, असेही त्यांनी सांगितले. 9 मुलांची आई आहे. एक आई एक नाही केलो, एक मुलाच नाही. लहानाचं मोठं केलो, शाळा शिकवलो आणि नमाज सांगतो. आई म्हणजे काय आहे तुम्हाला कळत नाही. आई काय आहे, मुलाचे काळजीचा तुकडा असतोय. ऐका, कळलं काय तुम्हाला? आईला कधी दुखवायचं नसतं, आईला कधी नसतं. रुक्मिणीबाई मोहोळ म्हणाल्या, आम्ही वाड्यात राहत होतो तेव्हा लोक म्हणायचे, आई वडील शिकलेले नाहीत तरी मुले पहिल्या नंबरने कशी पास होतात. मुले शाळेत हुशार होती. मुलाला जसे राजकारणाचे वेड लागले तेव्हापासून तो समाजासाठी काम करतो आहे. जेव्हा त्याचे काम बघते तेव्हा माझ्या डोळ्यात अभिमानाने अश्रू येतात, असंही त्या म्हणाल्या. तरुणाच्या काळामध्ये खूप आम्ही सगळी घरी नव्हतोच, म्हणजे सगळी दवाखान्यातच होतं दिनानातला. तिथून सोडल्यानंतर लागलं बाहेर जायला सारखा. मी म्हणायचं आई नको जाऊ, डॉक्टरने घरी बसायला सांगले. तो म्हणायचं नाही गाई, हे बाहेरचीच माझी माणसं आहे, तोच माझी देश आहे. तर त्यांच्याशिवाय मी घरी बसू शकत नाही. मला परत करोना झाला तरी चालेल. रोज मी तळमळ करायची, पण त्यांनी काही माझं एक दिवस काय ऐकलं नाही. लहानपणाच्या पोड्या म्हणजे तो कधी पहिली बसून कधी क्लास नाही, का कधी मास घरगुती स्वतःच पहिल्या नंबराने पास व्हायची. दोघं पण तिन्ही मुलं पास व्हायची तीन क्लासहून. तर सगळे लोक आम्ही पहिले वाड्यात राहत होतो. तिथली लोक म्हणायची आई वडील शिकलेले नाही, मुलं कशी पहिली वर्गाने पास होतात. ही त्याच्यानंतर तो काही कोल्हापूरला गेले, तिकडं पण तो तालीम करून कॉलेज केले त्यांनी. आणि इथं आल्यावर काय वेळ लागलं, राजकारण शिरला तर आता काही दुसरं काही त्याला दिसतच नाही. जे आहे ते कुठलं की चाललं. आलं रात्री सकाळी गेलो, का आई या घरातलं काही माहिती नाही, का आणायचं नाही, करायचं नाही काय. आणि त्याबद्दल त्याला काय तिचं संघ बोलणं की त्याचं कार्यक्रम बघायला लागलं तर मी खूप रडते. मला माझ्या डोळ्यातून असते. रुक्मिणीबाई इप्पर यांनी देखील मंच किप्पर यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला. सुरेखा जाधवर म्हणाल्या, संस्थेत अनेक कार्यक्रम होतात, परंतु या कार्यक्रमाला मायेचा पदर आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त इतरांच्या आईचा सन्मान करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्यावर असे संस्कार घडावेत असा उद्देश या कार्यक्रमाचा असतो, असंही त्यांनी सांगितले. त्याला प्रचंड अभिमान आहे आई वडिलांचा. त्या आईच्या निमित्त
त्यांनी बाकीच्या आयांचा सत्कार केला असं आजकाल होत नाही. आमच्या कुठल्याही गोष्टीत जेव्हा आम्ही करतो तेव्हा असं वाटतं की आमच्या विद्यार्थ्यांनी त्यातून काहीतरी घ्यावं. कारण माझे हे हजारो मुलं माझे आहेत त्याच्यातून प्रत्येकाने एक एक जरी गुण घेतला तरी आम्ही जे कष्ट घेतले ते आम्हाला सार्थक झालं. असं प्रत्येकाने फक्त आईला अरे बाबा तिला झोका देऊ हलवतच बसू नको पण आईला फक्त आई हा असं प्रेमाने जरी आवाज दिला तरी आईला पुष्कळ होत. आणि आई हे कधी थकत नाही. आता ह्या आजांना बघून मला जाणवलं ते मी खूप ठरवलं होतं की 50 वर्षानंतर आपण शांत बसून राहायचं पण 50 वर्षानंतर शार्दूलने मला जास्त कामाला लावलं. त्याने म्हणजे 50 वर्षानंतर मी भेट लावून शाळेमध्ये पूर्ण राऊंड मारण्याचे सगळ्यांना भेटते विद्यार्थ्यांची चौकशी करते शिक्षकांची चौकशी करते. पण आता मला असं वाटायला लागलं की बरोबर आहे आई हा शब्द आणि मूल असा असतं की ते ठोकू देत नाही. ह्या सगळ्या आया बघितल्यानंतर मला वाटलं की अजून तरी मी खूपच चांगली आहे आणि शार्दूल ठोकू देईल असं काही वाटत नाही. पण धन्यवाद बाळा की तू खूप चांगलं कार्य करतोस. असंच आता कसं चातुर्मास चालू आहे प्रत्येक कहाणी माझे नंतर सांगतात की उतणार नाही घेत मातणार नाही घेतला असा टाकणार नाही तसं तू उतू नको मातू नको हे जे तुझं कार्य आहे असंच चालू राहू दे. आणि तुझी बुद्धी अशीच राहू दे सून आल्यानंतर सुद्धा. मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे.